या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांनी आपापल्या जागावरती आसनस्थ व्हायचंय. थोड्याच वेळात या ठिकाणी घरामध्ये अनेक अशा स्पर्धांचं आयोजन आणि त्या ठिकाणी पारितोषिक वितरणासाठी अभिनेत्री श्वेता मेंदळे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी बसून घ्यायचंय. स्टेजच्या अभिनेत्री श्वेता मेंदळे, रेवतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री श्वेता मेंदळे यांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांनी जागेवर थांबायचंय, सर्वांनी जागेवर थांबायचंय. फक्त पाहुण्यांचं स्वागत टाळ्या वाजवून करा. सर्वांना विनंती आहे, पाहुण्यांचं स्वागत टाळ्या वाजवून करा. कोणीही या ठिकाणी जास्त आल्याने जागेवरच बसायचंय. अभिनेत्री श्वेता मेंदळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्री अभिनेत्री श्वेता मेंदळे यांचं आगमन या मंचावरती होत आहे. आपल्या खंडाळा मंदिरच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत. खंडाळा नगरपंचायत खंडाळा यांच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण 2019 या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आणि त्यामध्ये सर्व नागरिकांमध्ये स्वच्छतेचं महत्व प्रसारित व्हावं, जनजागृती व्हावी यासाठी विविध स्पर्धा घेतल्या गेल्या. कार्यक्रम संपन्न होतोय. त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर या सर्वांचं खंडाळा नगरपंचायतीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. उपनगराध्यक्ष दत्तात्रयजी गाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. आदरणीय अनिलदादा गाडवे यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाचं खास आकर्षण आणि आपल्या सर्वांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय श्वेता मेहेंदळे यांचं स्वागत. नगरपंचायतीच्या वतीनं नगराध्यक्ष दत्ताताई नरुटे यांनी माई यांनी त्यांचं स्वागत करावं असे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनमानसांच्या मनावरती हृदय सिंहासनावरती आरूढ झालेल्या अभिनेत्री श्वेता मेंदळे यांचं स्वागत या ठिकाणी नगरपंचायतीच्या वतीनं होत आहे. गुरव कल्पनाजी गाडवे त्याचबरोबर जयश्री जाधव उज्ज्वला संपा या सर्वांचंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि स्वच्छ सर्वेक्षण 2019 हा होणारे तेव्हापासून नगरपंचायतीच्या वतीनं शहरामध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण झालं स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्यासाठी. याबद्दलचं प्रास्ताविक या मोहिमेचे स्वच्छता दूत खंडाळा नगरपंचायतीच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन खंडाळा नगरीमध्ये करण्यात आलं आणि आज हा सुवर्ण क्षण आणि या क्षणाच्या पारितोषिक वितरणासाठी उपस्थित अभिनेत्री श्वेता मेंदळे यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण या ठिकाणी होतोय. प्रथमतः मी मॅडमना विनंती करतो की लताताई यांचं स्वागत. श्वेता मेंदळेच्या हस्ते माईंचं स्वागत. नगराध्यक्षा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर मुख्य अधिकारी निखिलजी जाधव साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत मॅडमच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष दत्ताभाऊ यांचंही या ठिकाणी स्वागत आणि याच ठिकाणी उपस्थित असलेले खंडाळा तालुक्याचे नेते, विरोधी पक्ष नेते अनिरुद्ध दादा गाडवे यांचंही या ठिकाणी स्वागत.
त्याचबरोबर बांधकाम सभापती पंकजी गायकवाड यांचंही या ठिकाणी स्वागत. सर मॅडमच्या हस्ते बरं कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे ना. मी एक सूचना आहे मॅडम, बसून घ्या. धन्यवाद मॅडम. सर्वांना एक सूचना आहे, आपलं खंडाळा शहर स्वच्छ सर्वेक्षणच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलं आहे, त्या अनुषंगाने आपण आपल्या गावातील सर्व परिसर आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आहे. या कामाच्या संदर्भात जनमानसापर्यंत आपलं काम आणि आपलं गाव आणि आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी हे जाणीव जागृतीचे कार्यक्रम खंडाळा नगरीमध्ये झाले. आणि या खंडाळा नगरीमध्ये हे कार्यक्रम करत असताना ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करण्याचे अनेक उपक्रम प्रात्यक्षिक आपण प्रत्येक प्रभागामध्ये दाखवण्यात आले. आणि आपल्या खंडाळा शहराला पारितोषिक मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. खंडाळा शहर ज्या पद्धतीने आज या खंडाळा शहराची परिस्थिती पाहिली तर मॅडम पूर्वीच्या खंडाळा आणि आताच्या खंडाळ्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. आणि या खंडाळा शहरामध्ये स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आणि याच्या पूर्वीही अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी सुरू आहे. आणि खंडाळा शहराला पारितोषिक मिळण्यासाठी सर्वजण खंडाळा नगरीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक आणि सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि स्वतः खास करून सीओ साहेब म्हणजे मुख्य अधिकारी साहेब आणि नगराध्यक्ष आणि अनिरुद्ध दादा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध स्पर्धा घेऊन आम्ही हा गावामधील परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितच खंडाळा शहराला पारितोषिक मिळेल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. करायचे का खंडाळा शहराला पारितोषिक मिळालं पाहिजे का? तर या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला आभार आहे. धन्यवाद. नगरसेविका कल्पनाताई, त्यानंतर जयश्रीताई, उज्ज्वलताई संता यांचंही या ठिकाणी स्वागत. यानंतर साजिदभाई मुल्ला यांचंही या ठिकाणी स्वागत. वनिकताई संपाव यांचंही या ठिकाणी हार्दिक. उज्ज्वलताई संपाव यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मागे राहणार आहे गायकवाड सर यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. या शाळेचा जो लुक आज आपण पाहत आहोत या पुरावा करणारे आमचे आता सर्वोच्च दर्जाचं सर्वेक्षणात आपल्याला उत्तम मार्क्स मिळावे आणि आपलं शहर सुंदर व्हावं यासाठी ही सर्वच मंडळी रात्रंदिवस राबत असतात. खंडाळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक या सर्वांनी ठरवलंय आपला खंडाळा हा स्वच्छ झाला पाहिजे, आपला खंडाळा सुंदर दिसला पाहिजे. आणि आपला खंडाळा हा आपल्या सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा अव्वल दर्जाचा ठरला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन नागरिकांनी आता जागरूक झालं पाहिजे आणि या मोहिमेचा असणारे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायचंय असंही आवाहन या नगरपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं. आणि त्यासाठी विविध स्पर्धा प्रत्येक प्रभागामध्ये घेण्यात आल्या, लोकांच्या जागृती करण्यात आली, मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यातून लोकजागृती करून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि पारितोषिक मिळवले अशा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या शहरातील सर्व नागरिकांना
आणि विशेषतः या बालचमूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि आदरणीय सिने अभिनेत्री श्वेता मेहंदळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार. स्वच्छ सर्वेक्षण जे तुमच्या खंडाळा शहरात चालू आहे त्यासाठी सगळ्यात आधी माझ्या खूप शुभेच्छा आणि माझी अशी इच्छा आहे की 10वा पहिला नंबर यावा तुमचा की लहान मुलं जमून ह्या सगळ्या कार्यक्रमाला उपक्रमाला सपोर्ट करतायत, हो ना? लगेच काय माझं होतं ते बोलून मला विचारायचं आहे तुम्हाला काहीतरी. लहान मुलं दुकानात जातात, चॉकलेट गोळ्या खातात, त्याची चांदी कोण कोण तिथेच टाकून देतात. खाता ना चॉकलेट का नाही खात? आणि मग त्याची चांदी त्याचं कव्हर कुठे टाकता? पण ओल्यात का सुक्यात? व्हेरी गुड. सगळ्या लहान मुलांना माहितीये चॉकलेटची चांदी कुठे टाकायची, तर ओला आणि सुका कचरा कसा वेगळा करायचा हे त्यांच्या पालकांनी त्यांना नक्कीच शिकवलं असणार, बरोबर? आणि त्यासाठी मी त्यांच्या पालकांचं अभिनंदन करते की त्यांनी आपल्या घरापासून स्वतःपासून स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. आणि ज्या पद्धतीने मी आता आल्यानंतर खंडाळा शहरात बघते की किती छान पद्धतीने कचऱ्याचं नियोजन होत आहे, रस्त्यात येताना कुठेही एवढूसा सुद्धा कचरा मला दिसलेला नाही. आणि ह्यासाठी ना सगळ्यात आधी मला खंडाळा नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी निखिल जाधव साहेब, नगराध्यक्ष सौ लताबाई नरुटे, उपनगराध्यक्ष श्री दत्तात्रय गाढवे आणि विरोधी पक्ष नेते श्री अनिरुद्ध दादा गाढवे आणि उपस्थित सगळे नगरसेवक आणि मान्यवरांचे मी आभार मानते की त्यांनी इतक्या छान उपक्रमात मला सहभागी करून घेण्याची इच्छा दाखवली आणि मला इथे बोलावलं आणि तुम्हाला सगळ्यांना मला भेटता आलं त्याबद्दल माझे मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी आले आणि मलाही खरंच खूप उत्सुकता आहे की कोणी कोणी कुठल्या कुठल्या स्पर्धेत भाग घेतला आणि कोण कोण जिंकलंय. पण जिंकण्यापेक्षा सुद्धा महत्वाचं काय होतं की तुम्ही स्वच्छतेसाठी काहीतरी करत होता आणि जी स्वच्छता घरापासूनच नाही हो स्वतःपासून सुरुवात करायला हवी, तेव्हा तुमचं घर, त्याच्यानंतर तुमच्या घराबाहेरचा रस्ता, तुमची गल्ली, तुमचं शहर तेव्हाच स्वच्छ होणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःपासून सुरुवात करताय, बरोबर? तुम्हाला सगळ्यांना माहितीये काय काय करायचंय ते. सगळे तयार आहात? सगळ्यांना ऑल द बेस्ट. खरंच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेत खंडाळा नगर पंचायतीने सहभाग घेतला आणि बघता बघता खंडाळा नगरीमध्ये स्वच्छतेचं महत्व वाढू लागलं, परिसर स्वच्छ होऊ लागला, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यामुळं ही मोहीम अधिकच प्रगल्भतेनं राबवली गेली. खरं तर बक्षीस वितरण समारंभासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलो आहोत. ज्या ज्या स्पर्धकांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला आणि उत्तुंग यश संपादन केलं अशा सर्वच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक होणार आहे आणि मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करावं. या ठिकाणी मी त्या स्पर्धकांची नावं घेतोय, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय आणि आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचंय. अंजना भोसले, तृतीय क्रमांक अंजना भोसले, अतिशय रंजक पदाधिकारी ज्यांनी उत्तुंग यश मिळवलं ते वासंती यादव, गणेश वासंती यादव, स्मिता सस्ते, संतोष. सर्वसामान्य गटामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, सस्ते, त्यानंतर अश्विनी कदम. भरपूर बक्षीस वितरण करायचे, पटपट पटपट व्यासपीठावर यायचे. अश्विनी कदम, त्यानंतर श्रावणी यादव,
अश्विनी कदम, राणी भोसले आणि सार्थक बर्वे स्पर्धकांचं मनापासून कौतुक। सार्थक बर्वे यानंतर संगीत कुटची स्पर्धा घेण्यात आली। लहान गटामध्ये विजयी स्पर्धक आहे श्रवण यादव, नंतर गौरी किरवे आणि तिसरी स्पर्धक आहे कौस्तुभ गोपीचंद हरणे। कौस्तुभ हरणे यांना संगीत सूचीमध्ये उज्ज्वले संपादन केले, त्याचंही या ठिकाणी कौतुक। त्यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये सर्वसामान्य गटामध्ये तृतीय क्रमांक संजना चौधरी आणि तृतीय क्रमांक वैष्णवी ललवळे तिघांनी व्यासपीठावरती यायचे। संजना चौधरी द्वितीय क्रमांक आणि वैष्णवी ललवळे तृतीय क्रमांक। यश संपादन करून त्यानंतर रेहान इनामदार लहान गटामध्ये आणि तिसरा क्रमांक आहे साक्षी गाडवे। रांगोळी स्पर्धा वार्ड क्रमांक 15 मध्ये घेण्यात आली। यामध्ये सर्वसामान्य गटामध्ये प्रथम क्रमांक दीपा आणि तृतीय क्रमांक आहे संध्या नारायण पाडी। वार्ड क्रमांक 15 मध्ये घेतलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये या तिन्ही स्पर्धकांनी विजय मिळवलेला आहे आणि संध्या पाडी या तिघांचंही या ठिकाणी कौतुक। वार्ड क्रमांक 17 मध्ये घेण्यात आलेल्या संगीत कुटची स्पर्धेमध्ये महिलांच्या गटामध्ये विजयी स्पर्धक आहेत मोहिनी पाचले आणि राधा बारगे यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक। लहान गटामध्ये या स्पर्धेमध्ये प्रेरणा पवार हिनं विजय मिळवलेला आहे। त्याचबरोबर सायली गुरव आणि महेश्वरी देशमुख यांनी सर्वसामान्य गटात, त्यानंतर तृतीय क्रमांक आहे मनस्वी। संगीत कुटची स्पर्धेमध्ये वॉर्ड क्रमांक 9 आणि 11 मध्ये स्पर्धकांनी मोठा विजय मिळवलेला आहे स्वराज गायकवाड, त्यानंतर प्रिया पारसे आणि रुपाली जाधव। सर्व स्पर्धकांचं नगर पंचायतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन। रुपाली जाधव, सायली गुरव या ठिकाणी उपस्थित झाली आहे, तिचंही या ठिकाणी अभिनंदन करण्यात यावं। त्यानंतर वार्ड क्रमांक 16 मध्ये संगीत पुढची प्रथम क्रमांक ज्योती अशोक गाडवे खंडागळे आणि तृतीय क्रमांक लीना दीपक दरेकर। मयूर खंडागळे संगीत पुढची मध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे। वार्ड क्रमांक 8 मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। या रांगोळी स्पर्धेवर खंडागळे आणि तृतीय क्रमांक अनुष्का गाडवे। सुवर्ण खंडागळे आणि अनुष्का गाडवे। क्रमांक काढण्यात आलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धांचं आयोजन। शरद ज्ञानेश्वर खंडागळे दुसरीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय आर्या संजय दाहिगुडे। तिसरीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय शुभम बाजीराव वागरे। शुभम सदा चौथीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय हर्षद गणेश गाडवे। पाचवी मध्ये प्रथम क्रमांक
वेदांत संतोष सांगळे. वेदांत चला. सहावीच्या वर्गामध्ये प्रथम क्रम. सातवीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय अविराज अंकुश माळी. द्वितीय क्रमांक मिळवलाय अनुष्का संजय धायगुडे. आणि तृतीय क्रमांक मिळवलाय यश राजेंद्र चौधरी. मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय तस्लीम जय. मोठ्या गटातील द्वितीय क्रमांक चौगुले स्वप्निला विश्वनाथ. स्वप्नाली चौगुले द्वितीय क्रमांक. आणि तृतीय क्रमांक युवराज घनश्याम वायगंडे. आणि या गटामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले पवन सिंग. सर्व स्पर्धकांचं मनापासून सर्वांना विनंती आहे, कृपया आपण खाली बसून घ्यायचे. सर्व विद्यार्थ्यांच्या कौतुकानंतर खऱ्या अर्थानं ही स्वच्छ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. संतोष देशमुख स्वच्छता दूत यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर TSPL ची पूर्ण टीम या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आपला सर्व आहे. TSPL च्या पूर्ण टीमनं अतिशय मन लावून या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं काम सुरू. सर्व सफाई कामगारांनी खऱ्या अर्थानं शहरामध्ये जी मोहीम यशस्वी झाली नगरपंचायतीच्या वतीनं त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. कर्मचारी वर्ग स्टाफला उपस्थित राहायचंय. अधीक्षक सर्वांनी विनोदजी गाडवे आणि त्यांचे सर्व सहकारी